अन्न व औषध प्रशासन गुप्तवार्ता विभागाची धडक कारवाई करण्यात आली आहे. यासोबत प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या 48 लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलाय व अन्न व औषध प्रशासनाची गुप्तवार्ताहार विभागास नशिराबाद परिसरात राज्यात बंदी असलेल्या विमल पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा चोरट्या पद्धतीने वाहतूक व विक्री करण्याचा व्यवसाय एक गोडाऊन मधून चालत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने प्रशासनाचे गुप्तवार्ताहार पथकाने सापळा रचून नशिराबाद येथील जय मुंजोबा पेपर बोर्ड कारखान्याचे मागील बाजूस असलेल्या गोडाऊनवर छापा घातला. टाटा अल्ट्रा बनावटीचे एका वाहनातून गोडाऊन मध्ये राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला व V1 सुगंधित तंबाखूचा साठा उत्तरक्त असताना मिळून आला. प्रशासनाचे अधिकारी यांनी कारवाई करत सुमारे 48,27,900 रुपये इतका किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा, वाहन किंमत सुमारे 10 लाख रुपये मात्र असा एकूण 58,27,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतलाय. साठा आढळून आलेले गोडाऊन पुढील तपास कामी सील करण्यात आले आहे. सदर प्रकरणी मिथुन कुमार साहनी, अजय कुमार साहनी, फरार वाहन चालक अब्दुल जाहीर खान, वाहन मालक बलबीर सिंग बग्गा, मॅनेजर तसेच जागा मालक व साठा मालक यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत. महाराष्ट्र TV24 साठी मिर्झा आफिकची रिपोर्ट, नाशिक.